नमस्कार, इनाया मराठी ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात हरतालिका पूजेसाठी कोणकोणत्या साहित्याची गरज असते आणि पूजेची मांडणी कशी करायची। तर चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। आता पूजेच्या साहित्यामध्ये लागणारा अगोदर सामान काय आहे ते पाहूया। तर इथे मी रांगोळी घेतलेली आहे, त्यानंतर दोन हरतालिकेच्या मूर्ती घ्यायच्या आहेत, या मार्केटमध्ये मिळतात। एक वाटीवर आपल्याला वाळू लागणार आहे, तर ही वाळू स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर करंडा लागणार आहे, करंड्यामध्ये हळदी कुंकू अष्टगंध घ्यायचा आहे। आता ही जी पानांची पत्री दिसत आहे ती सुद्धा घ्यायची आहे। यामध्ये सगळ्या फळांची पानं असतात, बेल असतं, दुर्वा असतात। यानंतर पूजेच्या भांड्यांमध्ये दोन समया, एक आरती एक अगरबत्ती लावण्यासाठी, त्यानंतर एक ताट पूजेसाठी लागणार आहे आणि एक आरतीचं ताट करण्यासाठी। आता यानंतर इथे मी झेंडूची फुलं घेतलेली आहे, तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता। विड्यावरती ठेवण्यासाठी 5 सुपाऱ्या आणि 5 हळकुंड घेतलेली आहेत। त्यानंतर 12 विड्याची पानं घ्यायची आहेत, 5 फळं घ्यायची आहेत आणि याप्रमाणे हरतालिकेचं पुस्तक सुद्धा घ्यायचं आहे। त्यानंतर एखादा महादेव आणि पार्वतीचा फोटो गणपतीसह घ्यायचा आहे। आता मार्केटमध्ये याप्रमाणे एक पॅकेट मिळतं, यामध्ये मंगलसूत्र, बांगड्या, जोडव्या, कुंकू याप्रमाणे साहित्य असतं। त्यानंतर चौरंगावर ठेवण्यासाठी एक वस्त्र घ्यायचं आहे। आता पूजेची मांडणी कशी करायची ते पाहूयात। तर जिथे मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि चौरंगसुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे। आता चौरंगावरती एक लाल कलरचं वस्त्र घ्यायचं आहे। तुमच्याकडे असं नसेल तर एखादं साधं वस्त्र घेतलं तरी चालेल। आता याच्यावरती वाळूचं शिवलिंग बनवण्यासाठी एक छोटं वस्त्र ठेवायचं आहे। आता याच्यावरती याप्रमाणे वाळूचं शिवलिंग बनवून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर वाळू मिळत नसेल तर तुम्ही तांदळाचं शिवलिंग बनवलं तरी चालेल। आणि जरी एवढं साहित्य अवेलेबल नसेल तरी तुमच्याकडे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये पूजा केली तरी चालेल। फक्त मनापासून पूजा करणं हे महत्त्वाचं आहे। आता शिवलिंगाच्या मागच्या बाजूला मी हरतालिकेच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत। आता दोन दोन विड्याची पाने घ्यायची आहेत आणि याप्रमाणे 10 पाने ठेवून द्यायचे आहेत। आता याच्यावरती सुपारी आणि हळकुंड सुद्धा ठेवायचं आहे। आता हे जे पॅकेटमध्ये जे साहित्य होतं ते मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मंगलसूत्र, कुंकवाची डब्बी, त्यानंतर टिकल्या, चाफ, मंगलसूत्र, जोडव्या, चाफ इत्यादी याच्यामध्ये साहित्य आहे। तर हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हरतालिकेच्या मूर्तीच्या बाजूला हे ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर मूर्तींच्या मध्ये मी शंकर, पार्वती आणि गणपतीचं पिक्चर चिटकवलेलं आहे। तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर ती तुम्ही ठेवू शकता। हरतालिकेचं पुस्तकसुद्धा साईडला ठेवून द्यायचं आहे। आता झेंडूची फुलेसुद्धा याप्रमाणे ठेवायची आहेत। आता मूर्तीला पोत घालायची आहे। तर या साहित्यामध्ये मी पोत सांगण्याचं विसरले होते, तर साहित्यामध्ये या प्रकारची पोतसुद्धा घ्यायची आहे। जिथे मांडणी केलेली आहे त्याच्या बाजूनी रांगोळी काढून घ्यायची आहे। आता आरतीचं ताट ठेवायचं आहे, ताटामध्ये पंती, घंटी, त्यानंतर फुले आणि करंडा ठेवायचा आहे। धूप लावून ठेवायची आहे, त्यानंतर 5 फळं घेतलेली होती ते ठेवायची आहेत आणि जी पानांची पत्री होती ती सुद्धा ठेवायची आहे। सुवासिनी आणि कुमारिका सुद्धा हरतालिकेचा उपवास करतात, तर हा उपवास पूर्ण दिवस करायचा असतो। आणि संध्याकाळी हे जे हरतालिकेचं पुस्तक आहे त्याच्यामधली कथा वाचायची आहे, आरती करायची आहे, तसेच या पुस्तकामध्ये पूजा कशी करायची याची सविस्तर माहिती आहे, त्याप्रमाणे पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दही भाताचा नैवेद्य दाखवून या पूजेची उत्तर पूजा करून उपवास सोडायचा आहे। तर तुमच्याकडे यातलं काही साहित्य नसेल तरी तुम्ही अगदी साधेपणाने पूजा मांडू शकता।
तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।